एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावडा राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोचली. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. मुंगीला फुले खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याकडे. त्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता सदा नकदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? शेतकरी म्हणाला, हो ग बाई, करतो ना धंदा. फुले तोडतो, बिया वाढवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला. तिने शेतकऱ्यांकडून एक बी फूल घेतले. घरी आली, फुलातल्या बिया काढल्या. काही बिया कोकिळेला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही चिमणीला, तर काही बिया कावड्याला आणि मधमाशीला दिला. स्वतःही काही घेतल्या. त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या. कोकिळेच्या कपाळावर आड्या आल्या आड्या. तिने कावड्याच्या घरट्यात ठेवल्या बिया. कावड्याने बिया पाहिल्या. तो म्हणाला, का ग बाई असं करतेस? अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस? नको माझ्या घरट्यात बिया, सगळ्या बिया जातील वाया. कावड्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या. चिमणीने पाहिल्या बिया, बसली बिया सोलायला. सोलता सोलता कंटाळा आला. काय बाई त्रास, म्हणत निघून गेली खेळायला. खारुताई होती खूप चपड, सारखी तिची पडापड. बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली. प्रत्येक बी लपून ठेवली. शेंड्यावरून जमिनीवर, जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी न बी खाऊन टाकली. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमीच आतुर. बिया पाहून विचारात घडली, करावे काय बियांचे, भले व्हावं सर्वांचे. उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. सकाळ होताच चटकन उठली. बिया घेऊन जमिनीवर आली. आनंदाने गाऊ लागली, यारे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावडा म्हणाला, कशासाठी कशासाठी? मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा म्हणाली, मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ. कोकिळा गेली उडून, चिमणी राहिली झोपून. कावडा म्हणाला, माझ्याच्याने होणार नाही काम, करून दमलोय बाई. खारुताई आली सर सर, डोळे फिरवीत गर गर. मधमाशीला म्हणाली, ताई ताई, थांबतेस का जरा? बघ सुटलाय छान सवारा, खेळून येते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला, पाऊस पडला, बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली. फुले वाऱ्यावर डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत घातल्या बिया चार, त्याला आली फुले फार. कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला घास. तात्पर्य काय या गोष्टीचं? मग आळस दूर करा आणि मेहनती वा. मेहनतीचे फळ हे मिळतेच.